त्या पायऱ्यांवरची आंदोलनं, घोषणाबाजी, बॅनरबाजी, नवीन कल्पकतेनं अनेक आंदोलनं करणं, ज्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडणं, ते तडीस नेणं, ते धसास लावणं, लोकांना न्याय मिळावा याच्यासाठी प्रेरणात राहणं, या सगळ्या गोष्टी आज आठवत आहेत. मनापासून मी अधिवेशन आणि विधिमंडळ आणि विधानसभा मिस करतो आहे, परंतु असं जरी असलं तरीसुद्धा निश्चितच पुढील काही दिवसात औषध उपचार घेऊन पूर्ण बरा होऊन पुन्हा एकदा आपले सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी मी विधिमंडळात उपस्थित राहीन. या अधिवेशनातच माझा विधिमंडळात जाऊन पुन्हा एकदा आपले जे प्रश्न आहेत, आपल्या भागातले जी काही कामं आहेत, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार आहे. आपलं प्रेम आहे, सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत, त्याच्यामुळे याच बळावरती मी लवकरात लवकर बरा होईल आणि पुन्हा एकदा कामाला लागेल. आपण जो विश्वास दाखवला आहे तो यापुढे असाच कायम राहील, अशाच पद्धतीने आपण सर्वजण माझ्या पाठीशी राहाल अशी मला निश्चित खात्री आहे. जरी अधिवेशनाचे माझे काही दिवस बुडणार असतील, तरी पुढील काळात दुप्पट काम करून जे जे प्रश्न मांडायचे आहेत, जे अनेक नागरिकांनी भेटून त्यांच्या समस्या सांगितल्या होत्या, त्यांच्या भागातील प्रश्न सांगितले होते, त्यांच्या भागातील ज्या समस्या अडचणी होत्या ज्या त्यांना तोंड द्यायला लागतं आहे, त्या संदर्भात सुद्धा निश्चितच मी त्या ठिकाणी आवाज उठवेल. कारण आपण पाहिलं आहे मागच्या 3.5-4 वर्षांमध्ये मी कायम विधानसभेमध्ये आक्रमक राहिलो आहे. विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणं हेच मी माझं प्रथम कर्तव्य मानलेलं आहे आणि त्याच्यामुळं या माध्यमातून काम करत असताना आपली मोलाची साथ आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मला निश्चित लागणार आहे. ते आपण सर्वजण द्याल, आपण माझी ही थोडीशी वैद्यकीय परिस्थिती समजून घ्याल अशी मला खात्री आहे. पुढील काळामध्ये आपण सर्वजण एकत्रितरित्या जास्तीचं काम करूयात. खरं तर अजून आपल्याशी बोलायला आवडेल, संवाद साधायला आवडेल, पण तो थोडासा विकनेस असल्यामुळं शेवट बोलण्यावरती सुद्धा मर्यादा येत आहेत. त्याच्यामुळं या पुढील काळात निश्चित आपण सर्वजण आपल्या हडपसर आणि परिसराचा आणि या विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहूयात.